रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणामध्ये सध्या पाऊस बरसतोय. अलिबाग मुरुड तालुक्यामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी दक्षिण रायगडमधल्या महाड माणगाव रोहा म्हसळा श्रीवर्धन तालुक्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक आहे. कर्जत खालापूर तालुक्यामध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस बरसल्यानंतर आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. सावित्री गांधारी कुंडलिका पाताळगंगा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अद्यापही इशारा पातळीच्या खालून या नद्या वाहत आहेत. दरम्यान हवामान खात्यानं जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि प्रशासनानं सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. छत्रपतींचा विचार म्हणजे वसई विरारमध्ये पावसानं हाहाकार उडवलाय. ठिकठिकाणी पाणीच पाणीच असले आणि अशामध्ये नालासोपारा पूर्वेतल्या बिलालपाडा इथल्या उघड्या नाल्यात पडून 4 वर्षाचा मुलगा वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अमोल सिंग असं त्याचं नाव आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून या मुलाचा सध्या शोध सुरू आहे. उल्हासनगरमध्ये नाल्यात पडून 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रुद्र गुप्ता असं या मृत चिमुरड्याचं नाव आहे. कॅम्प 3 शांतीनगर गौबाई पाड्यामधली घटना आहे. नाल्यावर लघुशंकेसाठी गेला असता पाय घसरून तो नाल्यात पडला आणि नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं समजताच अग्निशमन दलानं मुलाचा मृतदेह मग बाहेर काढला. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक मॅनहोलची झाकणंही गायब झाली आहेत. आज सुद्धा मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि त्यामुळे हे उघडे मॅनहोल मृत्यूचे सापळे देखील ठरण्याची शक्यता आहे. काही भागातली मॅनहोल्स बॅरिकेड्स लावून बंद करण्याचा प्रयत्न झाला आहे. मुंबईमध्ये संततधार पाऊस हे सुरूच आहे. पावसाचा जोर कमी आहे मात्र सातत्यानं मुंबई आणि परिसरामध्ये पाऊस पडतोय. दरम्यान कुठेही पाणी साचलेलं नाहीये. रस्त्यांवरची वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. मुंबईच्या उपनगरामध्ये काल मुसळधार पाऊस झाला. नवी मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये संध्याकाळपासून जोरदार पाऊस झाला. मुलुंड रेल्वे स्टेशनमध्ये देखील पाणी शिरलं. गेल्या 24 तासातली ही काही पावसाची दृश्य आहेत आणि ती जोगेश्वरी भागामध्ये पावसाच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह अशा प्रकारे रस्त्यावरून वाहत होता. पावसानं रौद्र रूप धारण केलं होतं. कृष्णानगर परिसरात अशा प्रकारे पाणी साचलेलं होतं. तर मुंबईतल्या किंग सर्कल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे किंग सर्कल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता. अनेक मोठमोठी वाहनं रस्त्यामध्ये तशीच पाण्यामुळे अडकून पडली होती. काल रात्री मुंबईच्या उपनगरांना मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं. मुलुंड रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं त्यामुळे काही काळासाठी मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. सध्या या भागामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे